या सभागृहाचे सदस्य उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा आहेत. एक सभागृह जर चोर असेल तर मी चोर आहे, दादा चोर आहेत, उद्धव ठाकरे चोर आहेत. विनंती आहे की आपण हक्कभंग या ठिकाणी सुमोटो दाखल करून घ्यावा आणि संजय राऊतांवर आजच्याच ऍक्शन सभापती महोदय झाली पाहिजे. प्रश्न आमच्या सत्ताधारी पक्षाचा नाही, प्रश्न विरोधी पक्षाचा नाही, प्रश्न या ठिकाणी या विधिमंडळाच्या हक्काचा आहे, विधिमंडळाच्या सार्वभौम या ठिकाणी अधिकाराचा आहे. अत्यंत गंभीर विषयावर सभागृहाचं मला या ठिकाणी लक्ष वेधायचं आहे. सभापती महोदय, हा प्रश्न सत्ताधारी पक्षाचा किंवा विरोधी पक्षाचा नाहीये. सन्माननीय नेते संजय राऊत यांनी या विधिमंडळाला चोर असल्याचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं हा केवळ सत्ता पक्षाचा अपमान नाही ना सभापती महोदय, या सभागृहाचे सदस्य उद्धवजी ठाकरे साहेब सुद्धा आहेत. एक सभागृह जर चोर असेल तर मी चोर आहे, दादा चोर आहेत, उद्धव ठाकरे चोर आहेत, असं आपल्याला म्हणायचं आहे काय? सभापती महोदय, म्हणून माझी या ठिकाणी मागणी आहे की सुमोटो आपण या त्यामुळे सभापती महोदय माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे, आपण त्या ठिकाणी वाटेल ते बोलायचं. आता तुमची मजल या सभागृहाला चोर मंडळ ठरवण्यापर्यंत या ठिकाणी गेलेलं आहे. मला वाटतं आपण सगळे सभागृहातले सदस्य यासाठी आपली एक भूमिका असली पाहिजे. माझी आपल्याला सभागृहाच्या वतीनं नम्र विनंती आहे की आपण हक्कभंग या ठिकाणी सुमोटो दाखल करून घ्यावा आणि संजय राऊतांवर आजच्याच ऍक्शन सभापती महोदय झाली पाहिजे. काय समजतात ते स्वतःला सभापती महोदय? या संविधानानं दिलेला आमचं या ठिकाणी सार्वभौम सभागृह आहे आणि कोणतरी एक टिनपाट त्या ठिकाणी या सभागृहाला या ठिकाणी चोर मंडळ समजणार असेल, आम्ही सभागृहाचा सभापती महोदय त्या ठिकाणी कामकाज चालू देणार नाही. सभापती महोदय, प्रश्न आमच्या सत्ताधारी पक्षाचा नाही, प्रश्न विरोधी पक्षाचा नाही, प्रश्न या ठिकाणी या विधिमंडळाच्या हक्काचा आहे, विधिमंडळाच्या सार्वभौम या ठिकाणी अधिकाराचा आहे. माझी आपल्याला सभापती महोदय या ठिकाणी विनंती आहे, आपण तात्काळ हा सुमोटो या ठिकाणी हक्कभंग या ठिकाणी दाखल करून घ्यावा आणि आजच्याच या ठिकाणी आपण संजय राऊतांवर कारवाईचे आदेश द्यावे. आणि माझी सरकारला विनंती आहे, अध्यक्षांच्या माध्यमातून माननीय गृहमंत्र्यांना या ठिकाणी विनंती आहे, दादा आपल्याला या ठिकाणी संसदीय कार्यमंत्री म्हणून विनंती आहे, कारण आपण या सभागृहात राज्य संसदीय कार्यमंत्री आहात. आम्हाला न्याय हवाय, आजच्या आज संजय राऊतना अटक केली पाहिजे. जर आजच्या संजय राऊतना अटक सभापती महोदय जर या ठिकाणी झाली नाही तर आम्ही त्या ठिकाणी सभापती महोदय अजिबात सहन करणार नाही. माझी आपल्याकडून या ठिकाणी विनंती आहे की आपण सुमोटो हक्कबंद दाखल करावा आणि संजय राऊत यांच्या अटकेचे त्या ठिकाणी निर्देश आपण द्यावेत अशी माझी आपल्याला या ठिकाणी विनंती आहे.